आहे तिचे विद्यालय. आपल्याला जाणार हिमालयका सरताज सरकार हिमालयका सरकार घोष सुन मानस भारत माता की जय उर्मे करे संचार जोश भारत माता की वंदे. एकाच वेळी आपल्या दोन्ही सगळ्यात जवळच्या आणि या शिक्षण क्षेत्रात माता आणि त्याचे हे भारतात राहणारे सर्व नागरिक आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आपणही या कार्यक्रमाला उपस्थित आहात. सर्वांची हजेरी आसनस्थ घ्यावं. परिस्थिती असते आणि ह्या सगळ्यामागे आर्थिक व्यवहारही सांभाळत असतो. पण माझ्या मुलाला कुठे कमतरी लेखू नये ह्यासाठी आपले पालक स्वतः अर्धपुटी राहतात, छोट्याशा घरात राहतात. पण माझा बाल्य माझा मुलगा माझी मुलगी चांगलं शिक्षण घ्यावं आणि समाजात एक उत्कृष्ट नागरिक म्हणून त्यांनी सन्मानित व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण तो पालक मात्र कुठेतरी पाठीमागे धरतो आणि विद्यार्थ्यांचा उद्भव होतो असं आमच्या लक्षात आलं. व्हायलाच पाहिजे, ज्यांनी मेहनत घेतली त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. पण त्या पालकांचाही कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे असं वाटलं आणि आम्ही यावेळी काही पहिल्यांदाच असं ठरवलं की ज्या विद्यार्थ्यांच्या मातांचा आपण दिलाऊ पुरस्कार या पुरस्काराने सन्मान करतो. गेली 3 वर्ष झाली की त्यांनी त्या जिथे वडील नाही आहेत जिथे बाकी आणखीन कोण तिला मदत करायला नाही पण आईच्या जीवावर हे विद्यार्थी मोठ्या होतात. आपलं शिक्षकाघरात माझा सन्मान झाला होता की पहिला दुसरा आणि तिसऱ्या नंबरवरती जे उत्तीर्ण झालेत त्यांचा सन्मान करायचा चेंबूरमधल्या सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा असा हा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमात माझा दुसरा नंबर असल्यामुळे मी सन्मानित करण्यासाठी मला बोलवलं. मी तो सन्मान स्वीकारला पण आमची परिस्थिती अशी होती की नशिबाने दुसरा आलो म्हणून मला सन्मान झाला. आणि मग असं वाटलं की जेव्हा मी सामाजिक कार्य करायला लागलो तेव्हा असं वाटलं की आपल्याला सन्मान केला होता त्याची आठवण म्हणून ते पाकिट जे मला सन्मान करून ज्यांनी मला दिलं होतं शिक्षकाने ते आजही माझ्याकडे आहे. त्यामुळे ती मी विसरलो नाही, ते मला आठवण होती. आणि मला असं वाटलं की जो मला सन्मान दिला कोण काही संस्थांनी काही त्यावेळी मराठी कॉलेजचे मराठी सर पंत सर यांच्या हस्ते आम्ही तो सन्मान स्वीकारला होता. आणि मला 2000 असं थोडं वाटलं की जे मला मिळालं आहे ते मलाही द्यायचं आहे समाजात आणि तो उद्देश धरून मी समाजातल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करू लागलो. सुरुवातीला 2 वर्ष आम्ही एकत्र करण्याचा काम केलं पण थोडीशी असं वाटलं की विद्यार्थी येतात त्यांना वाटतं हे भाषणं देतात काय भाषणं ऐकायला जायचं आणि बोलवायचं आणि आपला वेळ टाकायचा त्यापेक्षा आपण घरी जाऊ. आणि मी एकदम 10वी 12वी झाली की सुरुवात करतो ते गणपतीपर्यंत हा कार्यक्रम करत असतो. त्यामुळं मी तो सातत्याने 20 वर्ष आपण करतो आहे याही पुढे आपण तो करत राहणार आहोत. त्यामुळं असे विविध कार्यक्रम या संस्थेच्या वतीने करतात. मी या ठिकाणी कांताताई आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आले मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि आपणा सर्वांचं पालकांचं विद्यार्थ्यांचं स्वागत जेवण शकतो आणि तो आपल्या हातात
त्यानंतर आजच्या पाहुण्यांची ओळख म्हणजे आपले डॉक्टर युवा चेंबूर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज ह्या चेंबूर हायस्कूलच्या सभागृहामध्ये संपन्न होत आहे. एक चांगली कन्सेप्ट, चांगली संकल्पना आपल्या युवा चेंबूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री महादेव शिवसाहेब यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना निर्माण झालेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांच्याशी बोलताना व्यक्तिमत्व आणि छान असं नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सरांचाही आपल्या कार्यक्रमाला नव्हे प्रत्येक गोष्टीला सहभाग असतो, प्रोत्साहन असतं. मी आदरणीय शुभण सरांना विनंती करते की त्यांचाही त्यांनी सन्मान करावा पुष्पगुच्छ देऊन. वास्तव आईबाबांची उपस्थिती नाही आहे पण कुटुंबातील व्यक्ती आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण आईसोबत आलेली आहे. जोरदार टाळ्या होत चौदेत मंडळी. यायचं नाही आणि मग दुपारी यायचं. आज तो मुलगा तुम्हाला सांगते कॅप्टन आहे नेव्हीमध्ये. आणि न चुकता गुरु पौर्णिमेला मला हमखासमध्ये फोन करतो. बघा म्हणजे अशा दिव्यातून गेलेली मुलं. शनिवारी तू थांबायचं शाळेच्या बाहेर आणि ज्यांच्याकडे तू काम करतोस त्यांच्या घरी मला तू घेऊन जायचंस. त्या मुलाबरोबर तुम्हाला सांगते मी त्यांच्याकडे गेले आणि त्या इथल्या ज्यांच्याकडे काम करायचा त्यांना मी सांगितले या या शाळेमध्ये मी शिक्षिका आहे आणि याच्यासाठी म्हणून मी तुमच्याकडे आले. ठेवले काय मॅडम? म्हटलं हा मुलगा तुमच्याकडे बघा सहावीत आहे इतक्या लवकर. नंतर तोच प्रक्रिया सतत आम्ही चालू ठेवली 2000 आत्तापर्यंत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाणं आणि त्याला शाबासकी देणं, त्याचा सन्मान करणं,
याच्यामागचा उद्देश असा होता की घरी गेल्यानंतर त्याच्या पालकांशी बोलता येतं, पालकांचे काही अडचण असेल ते समजून घेता येतं आणि विद्यार्थ्याला समाधान करणार येतं. आता मी प्रत्येक वर्षी साधारण यावर्षी आमच्याकडे 21 नाव आहे, मी 1730 विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकलो. अजून एक 300-400 पोचायचं आहे मला, जायचं आहे म्हणजे त्यांच्या. असं प्रत्येक वर्षी असतो आमच्या या कारकिर्दीमध्ये 27 विद्यार्थ्यांना भेटणं हा सगळ्यात मोठा उच्चांक होता. आम्ही जूनपासून सुरुवात करतो ते गणपतीपर्यंत विद्यार्थ्यांना घरी जात असतो आणि त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देत असतो. पण आता यावर्षी थोडं भेटण्याभेटता लक्षात आलं की अरे विद्यार्थी तर उत्तीर्ण होतात, विद्यार्थी हुशार असतात, अभ्यास करतात, पण याच्यामागे जास्त मेहनत असते ती त्यांच्या पालकांची. आणि आपण पालकांपर्यंत कधी पोचतच की यावेळी आपण जे 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांचा सन्मान करावा, त्यांना एकत्रीकरण करावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी हिरवूत करावं, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. आणि म्हणून आपण आज या ठिकाणी साधारण 100 विद्यार्थ्यांचे पालक असं अपेक्षित होतं. काही थोडे आज सामाजिक बांधकी म्हणून आपण की एक सणाचा दिवस आहे आणि आमच्या तो लक्षात नाही आला, त्यामुळे थोडं आपण तरी पण बऱ्यापैकी सर्व पालक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याने या कार्यक्रमात सहभागी झाले, मग त्यांचा सन्मान करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं. आणि म्हणून आपण हा दरवर्षी प्रत्येक वर्षी करतो, पण यावर्षीपासून आम्ही पालकांचाही सन्मान करण्याचा निश्चित केले. त्याचबरोबर जे पदवीधर आहेत, पदवीधर होतात आणि पदवीधर झाल्यानंतर समाजात एक चांगलं काम करतात, आपलं स्वतःचं करिअर, स्वतःचं अस्तित्व उभं करण्याची मेहनत करतात. पण ज्यांच्या मागे पूर्ण कुटुंबाचं दायित्व नसतं, फक्त एक काही ठिकाणी फक्त आई असते, वडील नसतात, आणि आई याच्यासाठी खूप मेहनत करत असते आणि ज्या आईने त्यांना घडवलं त्यांनी तिला समाजात उभं केलं सन्मान करतो, ज्याला आम्ही नाव दिलं जिजाऊ पुरस्कार. तो एक वर्षाचा एक आम्ही कार्यक्रम करतो आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो. आम्ही घरी जातो, लोकांकडे निरीक्षण करतो, लोकांकडे माहिती घेतो आणि अशा मातांचाही सन्मान आम्ही करतो. आता एक शैक्षणिक त्याच्यातला एक बांधिलकी म्हणून समाजाची म्हणून आपण हा कार्यक्रम करतो आणि त्याला सर्व स्तरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. प्रतिष्ठान जे आपले कार्याध्यक्ष श्री माधव शंकर यांच्या मी कौतुक करणार आणि त्यांचं अभिनंदन करणार की त्यांनी हे जे कार्यक्रम चांगला कार्यक्रम राबवला. कारण की चोपोपट्टीमध्ये मी आता बोलताना सांगितलं की बरेच विद्यार्थी आहेत ना 8वी 9वी 10वीपर्यंत हे सोडत आहेत, शिक्षण घेत नाही का. आणि शिक्षण काय माहीत आहे की या युगामध्ये म्हणजे या सायन्स युगामध्ये एकदम महत्त्वपूर्ण एक आपला एक स्थान ठरतो. आणि शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लोकांचा म्हणजे विकास होतो आणि त्या विकासाकरता आपल्याला शिक्षणाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि त्या निमित्ताने महादेव शेवकरांनी एक चांगला कार्यक्रम आज आयोजित केला, असंच कार्यक्रम मला राबवतो. आणि हे विद्यार्थ्यांचे पण कर्तव्य आहे की जे आपल्याला आज एक प्रोत्साहन दिले आणि त्या प्रोत्साहनाचा आपण कसा उपयोग करून आपला आयुष्य कसा म्हणजे करणार त्यासाठी लक्ष द्यायला.